नमस्कार, मी विशाल परदेशी. टॉक टाइम या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. नवीन विषय आणि या नवीन विषयाला घेऊन आज आपण टॉक टाइममध्ये चर्चा करणार आहोत. त्वचा आणि त्वचा हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय, म्हणून आज मी बोलणार आहे डॉक्टर आरती ठक्कर यांच्याशी, ज्या कॉस्मेटॉलॉजिस्ट आहेत. आज त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. बरेच प्रश्न आहेत आपल्या सगळ्यांच्या मनात, पण तत्पूर्वी मी डॉक्टर आरती यांचा परिचय करून देणार आहे. डॉक्टर आरती या कन्सल्टिंग कॉस्मेटॉलॉजिस्ट आणि ट्रायकोलॉजिस्ट आहेत. वैद्यकीय त्वचा सौंदर्यशास्त्र आणि कॉस्मेटॉलॉजी क्षेत्रात त्यांचा 14 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी त्वचा उपचार, केसांची वाढ आणि स्लिमिंग ट्रीटमेंटसाठी 40,000+ जास्त रुग्णांवरती उपचार केलेले आहेत. त्या त्वचा प्रायव्हेट लिमिटेडमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून काम करतात आणि आज त्यांच्याशीच आपण बोलणार आहोत. आपल्या मनातले प्रश्न त्यांना आपण विचारणार आहोत. डॉक्टर, माझा या विषयाला घेऊन पहिला प्रश्न असा आहे की त्वचेच्या वेगवेगळ्या चिंता कोणत्यात, त्याचा उपचार डॉक्टर त्वचामध्ये कॉस्मेटॉलॉजिकल उपचारांद्वारे कसा केला जाऊ शकतो? नितळ कांती, उजळ त्वचा, आकर्षक व्यक्तिमत्व आज सर्वांनाच हवं असतं. तर आमच्याकडे येणारी जी लोकं आहेत त्यांची मेन समस्या म्हणजे तरुण पिढीमध्ये मुर्म, ॲक्ने ही एक खूप मोठी समस्या आहे. मुर्मांमुळे आलेले डाग, खड्डे, छिद्र हे कमी करण्यासाठी आमच्याकडे लोकं येतात. दुसरी एक मोठी समस्या घेऊन येणारे आहेत की पिगमेंटेशन. महिलांमध्ये प्रेग्नन्सीनंतर येणारं पिगमेंटेशन, मेलेझमा, ज्याच्यामध्ये ब्राऊन स्पॉट्स गालावर, नाकावर, फोरहेडवर येतात, ते कमी करण्यासाठी लोक येतात. प्लस वर्किंग क्लासमध्ये बिकॉज ऑफ एक्सपोजर टू कम्प्युटर, म्हणजे कम्प्युटरसमोर सतत राहून तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात, प्रीमॅच्युअर एजिंग साईन सिमटम्स दिसतात, फाईन लाईन्स दिसतात, ह्या समस्या घेऊन येतात लोक. प्लस आजकाल मुलींमध्ये अनवॉन्टेड फेशियल हेअर हे खूप दिसून येऊ लागले. हे हॉर्मोनल फ्लक्च्युएशन्समुळे आहे, PCOD मुळे आहे. प्लस पिगमेंटेशन, मानेवर पिगमेंटेशन, आर्मपिट्समध्ये पिगमेंटेशन, ह्या समस्या घेऊन येतात. प्लस स्किन टॅग्स, तीळ, ह्या समस्या घेऊन लोक आमच्याकडे येतात. तर ह्या सगळ्या समस्यांवर उपचार आपल्याकडे होतात. तर त्यासाठी आपण कॉस्मेटॉलॉजिकल ट्रीटमेंट्स करतो. तर कॉस्मेटॉलॉजिकल ट्रीटमेंट्समध्ये विविध प्रकारच्या ट्रीटमेंट्स आहेत. बेसिक ट्रीटमेंट आहे पीलिंग. आता पीलिंग हे अल्फा किंवा बीटा हायड्रॉक्सी ॲसिड्स असतात जी नॅचरली पण फळांमध्ये अवेलेबल असतात. बघा, कधी आपल्याला बायकांना सवय असते किचनमध्ये आपण टोमॅटो किंवा कधी पपई असं लावतो तर आपल्याला एकदम छान वाटतं ते धुतल्यावर. तर हेच ॲक्टिव इन्ग्रेडियंट्स आमच्या पील्समध्ये असतात, पण ते कॉन्सन्ट्रेशन थोडं जास्त असतं आणि जेल फॉर्म पील्स असतात जे आम्ही चेहऱ्यावर लावतो आणि 8 ते 10 मिनटं ठेवतो, मग वॉश करतो. तर त्यामुळे काय होतं, पिंपल्स बसतात, त्याचे डाग कमी होतात आणि स्किन इम्प्रूव्ह होते. ते ह्या पीलिंग्सचे सेशन्स लागतात. तर फक्त पीलिंग नाही, लेझर पण आम्ही करतो. तर आपल्याकडे विविध प्रकारचे लेझर्स आहेत. USFDA अप्रूव्ड लेझर्स आहेत आणि खूप सेफ आहेत. तर लेझरचे सेशन्स चेहऱ्यावर केले जातात, लेझरची लाईट दिली जाते, जेणेकरून पिगमेंटेशन कमी होतं, पिंपल्स कमी होतात, फाईन लाईन्स, रिंकल्स कमी होतात. तर ह्याचं ना एक काय म्हणतात त्याला, पॅकेज असतं. पॅकेज असं नाही, सेशन्स असतात, सिटिंग्स असतात. नॉर्मली कोणत्याही समस्यासाठी 6 ते 8 सिटिंग्स मिनिमम लागतात. पर्सन टू पर्सन हे चेंज होतं. ज्याचं जास्त प्रॉब्लेम असेल त्यांना कधी जास्त सेशन्स लागतात आणि प्रत्येक सेशनमध्ये तुम्हाला फरक दिसून येईल. पण काय आहे, 1 की 2 सेशन्स केल्यानंतर छान रिझल्ट आल्यावर लोक मध्येच हे सोडून देतात. तर असं करू नये, प्रॉपर कन्सल्टेशनला यावं. तुमची समस्या प्रॉपरली ॲनालाइज केली जाईल, तुम्हाला त्याच्यावर सल्युशन्स दिले जातील की तुम्हाला काय ट्रीटमेंट लागेल, किती पीलिंग्स, किती लेझरचे सेशन्स लागतील, ते तुमच्यासाठी स्पेसिफिकली डिझाईन केलं जाईल. ह्या खूप सिम्पल, सेफ आणि USFDA अप्रूव्ह ट्रीटमेंट्स आहेत. तर तुम्ही डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये त्या करू शकता. लंच अवर प्रोसिजर आहे, तुम्ही या, ट्रीटमेंट करा आणि तुमच्या कामावर तुम्ही जाऊ शकता. ह्यासाठी तुम्हाला सेपरेट काही रजा घ्यावी नाही लागणार. हे तुमच्या डे टू डे शेड्यूलमध्ये प्रॉपर तुम्ही ॲडजस्ट करू शकता. बरोबर, अगदी बरोबर, खरं. म्हणून त्याच अनुषंगाने माझा पुढला प्रश्न असा आहे की आजकाल पुरुष आणि स्त्रियांमध्ये डार्क सर्कल्स, म्हणजे डोळ्याभोवती असतील किंवा गालावर असतील, ही एक
सामान्य समस्या दिसतं आपल्याला दिसून येते आणि त्यासाठी काय उपचार आहेत? डार्क सर्कल्स, डोळ्याखालची काळी वर्तुळे, हे अपूर्ण झोपेमुळे तर होतातच, पण ह्याची बाकी पण कारणं आहेत. न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज, म्हणजे जेवणामधून जर B12 कमी असेल तर त्यामुळे पण डार्क सर्कल्स होतात. कॅपिलरीजचं प्रमाण जास्त असेल स्किनखाली तर त्यामुळे पण डार्क सर्कल्सचा अपिअरन्स येतो, ब्लूश अपिअरन्समुळे डार्क सर्कल्स दिसतात. एक्सपोजर टू मोबाईल किंवा वर्क रिलेटेड एक्सपोजर टू लॅपटॉप, कम्प्युटर स्क्रीन, TV स्क्रीन, तर त्यातून येणाऱ्या IR रेडिएशन, ब्लू लाईटमुळे पण डार्क सर्कल्स स्टिम्युलेट होतात. डोळ्यांवर स्ट्रेसमुळे पण आपले डोळ्याच्या अवतीभोवतीचे जे मसल्स आहेत त्यावर पण स्टिम्युलेशन होतं आणि स्ट्रेसमुळे पण डार्क सर्कल्स होतात. आणि सर्वात इम्पॉर्टंट कारण की एजिंग रिलेटेड व्हॉल्यूम लॉस, म्हणजे जे डोळ्याखालचे जे फॅट पॅड्स असतात ते कमी होऊ लागतात आणि तिथे शॅडोईंग इफेक्टमुळे पण डार्क सर्कल्स होतात. तर त्यामुळे डार्क सर्कल्स जेव्हा आपण ट्रीट करतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने ते ट्रीटमेंट करायला लागते. तर जसा कॉज आहे त्याप्रमाणे आपल्याला ट्रीटमेंट सिलेक्ट करायला लागते. तर पिगमेंटेशन असेल तर पिलिंग्सनी आपण पिगमेंटेशन कमी करू शकतो. सुपरफिशियल असेल, डीप पिगमेंटेशन असेल, थोडं डीपर असेल तर त्यासाठी आपण लेझर वापरतो. तर लेझर लाईट थोडी डीप जाऊन कलर सेल्स, पिगमेंट सेल्सला ब्रेकडाऊन करते. तर विविध प्रकारचे लेझर्स आहेत आपल्याकडे, Q-switch, NDI, येलो लेझर, असे विविध प्रकारच्या लेझर्सनी आपण डार्क सर्कल्स कमी करू शकतो. एजिंग रिलेटेड जो व्हॉल्यूम लॉस झालेला आहे त्यासाठी आपण कोलॅजिनची, फिलर्सची इंजेक्शन्स देतो, त्याने तो व्हॉल्यूम आपण भरून काढतो. त्यामुळे इन्स्टंट एक फ्रेशनेस आपला त्यात दिसून येतं. काय होतं, व्हॉल्यूम लॉस झाल्यामुळे ना एक टायर्ड लुक आलेला असतो, तर तो टायर्ड लुक आपण फिलर्सची, कोलॅजिनची इंजेक्शन्स देऊन कमी करू शकतो. त्याचा रिझल्ट तुम्हाला इन्स्टंटली दिसू शकतं. तर हे कोलॅजिन आपल्या पूर्ण चेहऱ्यावर आहे, तर जसं जसं आपलं वय वाढतं तर हे कोलॅजिन पूर्ण चेहऱ्यामधलंच कमी होतं. तर आपल्याला ओव्हरऑल डार्क सर्कल्स असं नाही, टायर्ड लुक, डलनेस पूर्ण चेहऱ्यामध्ये दिसून येतं. तर जेव्हाही कोलॅजिनची इंजेक्शन्स आपण पूर्ण फेसवर देतो तर त्यामुळे एक चेहऱ्यामध्ये तजेलपणा, फ्रेशनेस आणि रेडियन्स येतो. तर आपण ही फिलर्सची इंजेक्शन्स पण करतो. अगदी बरोबर, कारण ज्यांना ही समस्या असेल त्यांच्याकरता खरं तर आपलं हे मार्गदर्शन फार मोलाचं ठरणार आहे. म्हणून पुढला प्रश्न मी असं विचारेन आपल्याला की त्वचेच्या समस्यांप्रमाणेच केस गळणं ही देखील एक सामान्य चिंता आहे आणि त्यामुळेच केसांच्या वाढीसाठी काय उपाय केले पाहिजे आणि काही उपाय आहेत का? हेअर फॉल, हेअर लॉस, हेअर थिनिंग ही खूप कॉमन समस्या आहे. पुरुषांमध्ये तर आहेच आहे, पण आजकाल महिलांमध्ये पण खूप प्रमाणात दिसू लागली आहे. तर ह्याचे कॉजेस जेनेटिक तर आहेच, पण हॉर्मोनल फ्लक्चुएशन बेसिकली महिलांमध्ये, PCOS, थायरॉईड प्रॉब्लेम, न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज, म्हणजे आपल्याला वाटतं की आपलं डाएट एकदम व्यवस्थित आहे पण काही न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज असतात जेणेकरून प्रॉपर प्रोटीन तुमच्या केसांपर्यंत पोचत नाही. स्ट्रेस आहे, बरीच कारणं आहेत ज्याच्यामुळे न्यूट्रिशन केसांपर्यंत पोचत नाही आणि केसांची मुळं आकुंचन पावतात. हेअर लॉस होतो, प्रमाणाच्या बाहेर जास्त हेअर फॉल होतो आणि हेअर थिनिंग होऊ लागतो, स्कॅल्प ओपन व्हायला लागतो. तर ह्या समस्यांवर डॉक्टर त्वचामध्ये गेले 15 वर्षांपासून उपचार होत आहेत आणि खूप छान रिझल्ट्स देखील आहेत. तर 4 ते 6 महिन्याची ट्रीटमेंट आहे. जेव्हा पेशंट आमच्याकडे येतं त्यांचा स्कॅल्प ॲनलाईज केला जातो आणि त्यांची लाईन ऑफ ट्रीटमेंट आम्ही डिसाईड करतो. तर त्या ट्रीटमेंटमध्ये पेशंट्सना आम्ही 1 ते 2 वेळा त्यांच्या समस्येप्रमाणे बोलवतो, महिन्यातनं 1 किंवा 2 वेळा 4 ते 6 महिने, ज्याच्यामध्ये आम्ही लेझर थेरपी करतो प्लस विविध प्रकारच्या सोल्युशन्सची थेरपी त्यांच्या स्कॅल्पवर केली जाते. तर त्यामध्ये आता नवीन आमच्याकडे एक हेअर रिडेन्सर थेरपी आलेली आहे ज्याच्यामध्ये एक पेटेंटेड सोल्युशन, ग्रोथ फॅक्टर्स आणि पेप्टाईड्सचं कॉम्बिनेशन आम्ही स्कॅल्प थेरपीसाठी वापरतो. तर हे सोल्युशन्स स्कॅल्पवर मशीनद्वारे पेनिट्रेट केले जातात. ही खूप सेफ, इकॉनॉमिकल आणि रिझल्ट ओरिएंटेड ट्रीटमेंट आहे, ज्यामध्ये आम्ही ते सोल्युशनची ट्रीटमेंट स्कॅल्पवर करतो. त्याच्या आधी आम्ही लेझर थेरपी करतो, लेझरची किरणं देतो. हे सोल्युशन्स केसांच्या रूट्सपर्यंत पोचून त्या रूट्सना न्यूट्रिशन देऊन त्यांना रिव्हाईव्ह करतात, तुमच्या रूट्सला स्टिम्युलेट करतात. ग्रोथ फॅक्टर्समुळे तिकडे ग्रोथ स्टिम्युलेट होते.
तर महिन्यातनं एक किंवा दोन वेळा लेझर आणि रिडेन्सर थेरपी केली जाते. त्याबरोबर तुमचं न्यूट्रिशनल इम्बॅलन्स पण आपल्याला प्रॉपर करायला हवं. तर त्यासाठी सप्लिमेंट्स, मल्टीव्हायटमिन्स आम्ही देतो, केसांना लावायला हेअर सिरम्स दिली जातात. तर प्रॉपर ट्रीटमेंट घ्यायची आहे महिन्यातनं एक किंवा दोन वेळा, मेडिसिन्स आणि हेअर सिरम्स वापरायचे. तर जर तुम्ही हे सगळं व्यवस्थित केलं तर तुम्हाला दोन महिन्यात तुमचा हेअरफॉल कंट्रोलमध्ये आलेला जाणवतो, स्कॅल्प हेल्दी झालेला जाणवतो आणि एक साधारण तिसऱ्या महिन्यापासून तुम्हाला रिग्रोथही जाणवते. तर ह्या ट्रीटमेंट्स आम्ही 6 months, 4 to 6 months ट्रीटमेंट पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये डेफिनेटली सजेस्ट करतो. डॉक्टर आरती यांच्याशी आपण अशाच पद्धतीने चर्चा करत राहणार आहोत, कारण त्वचा असेल, केस असेल, हा सगळ्यांच्याच आपल्या जिव्हाळ्याचा विषय, म्हणून बरेच प्रश्न आपल्या मनात असतील ते आपण विचारूयात. पण वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त टॉक टाइम. माझा पुढला प्रश्न आपल्याला असा आहे की आता हेअर ट्रान्सप्लांट एक लोकप्रिय उपचार बनलेला आहे, त्याबद्दल बरीच चर्चा केली जाते, त्याबद्दल आपल्यालाही काही म्हणजे अर्थात आपलंही मार्गदर्शन असणार आहे, याबद्दल आपल्याला काही तपशील याबद्दल सांगता येईल का? डॉक्टर, त्वचामध्ये हेअर रिग्रोथ ट्रीटमेंट्स तर होतातच, त्यासोबत आपण हेअर ट्रान्सप्लांटेशन देखील करतो. तर काय आहे हेअर ट्रान्सप्लांटेशन म्हणजे काय? जेव्हा आपलं हेअर थिनिंग होतं, जेव्हा हेअर लॉस होतं, हेअर थिनिंग होतं, हळूहळू त्या एरियामधले फॉलिकल्स नष्ट होऊ लागतात, कमी होऊ लागतात, बंद होऊ लागतात आणि तिकडची त्वचा गुळगुळीत होते. तर अशा एरियांमध्ये जिथे नॅचरली आपण केस उगवू शकत नाही, नॅचरल ट्रीटमेंट्सनी केस येऊ शकत नाही, अशा एरियामध्ये आम्ही हेअर ट्रान्सप्लांट रेकमेंड करतो. तर पुरुषांमध्ये युजली फ्रंटल हेअरलाईन आणि टेम्पल्स हे पहिले जातात, ओके. तर त्या एरियांमध्ये आम्ही ट्रान्सप्लांट रेकमेंड करतो. ट्रान्सप्लांटेशन म्हणजे काय? बघा, आपल्या डोक्यावर, स्कॅल्पवर, टाळूवर दोन प्रकारचे केस असतात. 40-50% हा मधला पोर्शन हा टेम्पररी असतो, हा जातो. हॉर्मोनल फ्लक्च्युएशन्स जशी मी कारणं सांगितली त्याच्यामुळे ते केस जातात. पण ही 5-ची पट्टी आहे, ते नॉन हॉर्मोन डिपेंडेंट हेअर असतात, ते थिनिंगमध्ये जात नाहीत. तर ट्रान्सप्लांटेशनमध्ये जे डोनर आपण वापरतो ते इथनं वापरतो, कारण ते स्ट्रॉंग हेअर असतात, ते जाड हेअर असतात, ओके. तर ट्रान्सप्लांटेशनमधले इकडनं आपण रूट्स काढतो. तर ट्रान्सप्लांटेशनच्या दोन पद्धती आहेत, एक FUT, ओके, ज्याच्यामध्ये स्ट्रिप पद्धती आहे, पूर्ण स्ट्रिप काढली जाते आणि मग त्याचे रूट्स सेपरेट केले जातात. ही पद्धती पूर्वी वापरली जायची, आता ॲडव्हान्स टेक्निक आहे FUE, फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन, डायरेक्ट हेअर इम्प्लांटेशन. तर ज्यामध्ये मशीनद्वारे रूट्स काढले जातात आणि मग ते ट्रान्सप्लांट केले जातात समोरच्या एरियामध्ये, जो एरिया आपल्याला भरायचा आहे. जसं टेम्पल्स, एक छान हेअरलाईन आपल्याला बनवायची असेल तर तिथे आपण ट्रान्सप्लांटेशन करतो. तर हे 7-8 तासाचं प्रोसिजर आहे, डे प्रोसिजर आहे, सकाळी येऊन तुम्ही संध्याकाळी जाऊ शकता. हे ट्रान्सप्लांटेड केस एखाद महिन्यात गळून पडतात, पण त्याची रूट्स आतमध्ये राहतात आणि ते 2 महिन्यानंतर ग्रो व्हायला लागतात, 2-3 महिन्यानंतर. ट्रान्सप्लांटचा प्रॉपर रिझल्ट आपल्याला 6 महिन्यात येतो. तर तिथे आपण एक छान डेन्स हेअरलाईन क्रिएट करू शकतो. तर काही काही लोकांच्या मनात असतं की सगळे जाऊ दे मगच आम्ही ट्रान्सप्लांट करू, तर तसं नाही आहे. हे 50-60 हजार केस आहेत, 40 हजार केस आहेत. ट्रान्सप्लांटमध्ये एका सेशनमध्ये आपण एक साधारण 3-3.5 हजार फॉलिक्युलर युनिट्स लावू शकतो. एका लाईफटाईममध्ये आपण 2 किंवा 3 ट्रान्सप्लांट करू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर ट्रान्सप्लांटनी आपण एक छोटा एरिया लपू शकतो, हेअर रिग्रो ट्रीटमेंटनी बाकीचे केस वाचवून त्यांना रिग्रो करून ते लुक आपण कम्प्लीट करू शकतो. तर ट्रान्सप्लांट फक्त पुरुषांमध्ये केलं जातं असं नाही आहे, आम्ही बायकांमध्ये पण ट्रान्सप्लांट करतो. म्हणजे कधीकधी काही काही बायकांचं फोरहेड मोठं असतं, तर हेअरलाईन आपल्याला खालती आणायची आहे, तर त्यामध्ये पण ट्रान्सप्लांट करू शकतो. फिमेल्समध्ये जेव्हा फ्रंटल हेअर थिनिंग होतं तर तिथेही ट्रान्सप्लांट करून फ्रंटल एरिया आपण डेन्स करू शकतो. तर ट्रान्सप्लांटेशननी आपण छान सुधार आणू शकतो. डॉक्टर, मला पुढला प्रश्न असा विचारायचा आहे की सौंदर्य केवळ निर्दोष त्वचा आणि केसांनीच नव्हे तर चांगल्या आकाराने देखील परिभाषित केलं जातं, म्हणून असे कोणते उपचार आहेत जे शरीराच्या अवयवांना आकार देऊ शकतात, कारण सगळ्यांचाच तो जिव्हाळ्याचा विषय. चरबी ही 2 प्रकारची असते, एक विसरल म्हणजे इंटरनल, पोटाच्या आतली ऑर्गन्सवरची, आणि दुसरी आहे सबक्युटेनियस फॅट,
पिंचेबल फॅट जे आपल्याला दिसतं. तर जे पोटाच्या आतली चरबी आहे ती कमी करण्यासाठी डाएट आणि एक्सरसाइज हेच मेन उपाय आहे. पण जे पिंचेबल आहे, जे विसरल फॅट आहे, ते जेव्हा त्याचं प्रमाण वाढतं तेव्हा माणसाच्या शरीराचा शेप बिघडतो. ह्याचं डिस्ट्रीब्युशन महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये वेगवेगळं आहे. पुरुषांमध्ये प्रामुख्याने हे डबल चिन म्हणून दिसून येतं आणि पोटाचा घेरा वाढतो. बायकांमध्ये डबल चिन आणि पोटावर ही चरबी दिसतेच, पण दंड, मांड्या, ब्रा फॅट ही बाकीच्या ठिकाणी पण डिस्ट्रीब्यूट होते. तर हे सबक्युटेनियस फॅट कमी करण्यासाठी आमच्याकडे डॉक्टर त्वचामध्ये वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. तर ह्यामध्ये आम्ही क्रायोफ्रीझिंग करतो की जे कूल करून, फ्रीज करून तुमच्या चरबीच्या पेशी मारल्या जातात. दुसरी अवेलेबल ट्रीटमेंट आहे अल्ट्रासॉनिक. अल्ट्रासॉनिक लायपोलिसिसनी तुमच्या चरबीच्या पेशी वितळवल्या जातात. परत रेडिओ फ्रिक्वेन्सीची टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये सर्कमफरेन्शियल रिडक्शन केलं जातं. तर जेव्हा आपण फॅट लॉस ट्रीटमेंट्स करतो तर त्या एरियामध्ये व्हॉल्यूम लॉस होतं. तर त्यामुळे जी वरची त्वचा असते, स्किन असते, ती थोडी लूज होते. तर ते पण आपल्याला टोनिंग आणि फर्मिंग करायला हवं. तर त्यासाठी आम्ही रेडिओ फ्रिक्वेन्सी एक्झिलिस या मशीन्स आम्ही वापरून तिथे टोनिंग, फर्मिंग, टाईटनिंग पण करतो. तर ट्रीटमेंट मॉडॅलिटीज आहेत प्लस डाएट आणि एक्सरसाइज पण तुम्हाला करायला लागते. तर दोन्ही ट्रीटमेंट्स म्हणजे डाएट, एक्सरसाइज आणि या ट्रीटमेंट मॉडॅलिटीज जे आपण पेशंटचं काउन्सिलिंग करून जी ट्रीटमेंट आपण डिसाईड करतो ते केल्याने आपण व्यवस्थित फिगर करेक्शन आणि फॅट लॉस हे आपण टार्गेट करू शकतो. धन्यवाद डॉक्टर आरती, आपण फार महत्त्वाचं मार्गदर्शन केलं. कारण त्वचा, त्याचबरोबर आपलं दिसणं, असणं, आपले केस हा एक फार महत्त्वाचा भाग आहे सौंदर्यशास्त्रामध्ये. बहुतांशी लोकांना त्यांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील आणि ते आपल्याला उपचाराकरता, आपल्या मार्गदर्शनाकरता संपर्क करतील. आज आपण इथेच थांबणार आहोत, पुन्हा भेटूयात टॉक टाईममध्ये.